नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन आपलं स्वागत आहे आज आपण उभयान्वयी तिसरा भाग पाहणार आहोत लक्षात घ्या मित्रांनो या आधी जर तुम्ही उभयान्वयी अवयाचा भाग एक आणि दोन पाहिले नसतील तर ते नक्की पहा कारण त्याच्याशिवाय हे पुढचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणार नाहीत लक्षात घ्या मी ट्रिक्स आणि शिवाय स्पष्टीकरण या दोन्हीही पद्धतीने शिकवते जेणेकरून कोणतीही वाक्य परीक्षेला आली जिथे ट्रिक्स नसेल तिथं स्पष्टीकरण माहीत असले असेल तर तुम्ही त्या वाक्याचा योग्य ताळमेळ घालून योग्य आन्सर सबमिट करू शकाल लक्षात घ्या इथं जे प्रकार शिकवले शिकवते मी ते ते सर्व प्रकार ई टी एक्झाम असेल पोलीस एक्झाम असेल एम पी सीच्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतील या सर्व एक्झॅम्सना किंवा म्हाड्याच्या एक्झॅम्स असतील त्या सर्व एक्झॅम्सनं उपयुक्त असेच प्रकार आहेत आणि त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे तर आपण सुरुवात करूया उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अवयाचा पुढचा भाग लक्षात घ्या याआधी आपण उभयान्वयी अवयाचे जे दोन मुख्य प्रकार आहेत प्रधानत्व सूचक आणि गौणत्व दर्शक यांचे नक्की हे प्रकार काय आहेत त्याचं स्पष्टीकरणासहित शिवाय ट्रिक्सने आपण कसं ओळखू शकतो हाही अभ्यास केला त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयवयाचे जे चार उपप्रकार आहेत त्यांचा अभ्यास केलेला होता आता आपण गौणत्व उभयान्वयी उभयान्वयव्य हा उभयान्वयव्याचा मुख्य दुसरा प्रकार आहे त्याच्या उपप्रकारांचा अभ्यास करणार आहोत तर लक्षात घ्या गौणत्व दर्शक मध्ये हे चार उपप्रकार येतात स्वरूप बोधक कारण बोधक उद्देश बोधक आणि संकेत बोधक मी याच्या पूर्णपणे मोठ्या व्याख्या लिहिणार नाही मी छोट्या दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला शॉर्टकट व्याख्या समजवून सांगणार आहे जर तुम्हाला स्पष्टीकरण सहित लिहायचं असेल तर मी ज्या शिकव वेळेला शिकवते त्यावेळेला व्हिडिओ पॉज करून हवं तर तुम्ही माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका आणि नोट्स नोट डाऊन करा जेणेकरून परीक्षेला त्याचा चांगला उपयोग होईल तर आपण बघूया उभयान्वयी अवयाचा दुसरा प्रकार गौणत्व दर्शक याचं धावते एक व्याख्या आपण घेऊया ह्याचे मी हा प्रकार स्पष्टीकरणासहित पहिल्या भागामध्ये शिकवलेला आहे तो भाग बघितला नसेल तर बघा गौणत्वदर्शक म्हणजे काय की एक वाक्य गौण म्हणजे एक वाक्य गौण असतं आणि दुसरं वाक्य काय दुसरं वाक्य प्रधान असत अर्थात प्रधान वाक्य म्हणजे काय आणि गौण वाक्य म्हणजे काय हेही मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे ज्यांना हे माहीत नसेल त्यांनी पहिला भाग नक्की बघा तर ज्या वाक्यामध्ये एक वाक्य गौण असतं आणि एक वाक्य प्रधान असतं असं उभयान्वयीत इथं अधिक चिन्हाचा अर्थ काय कि हे अव्ययाने जोडलेलं असतं असं ज्या वेळेला दोन उभयांनी जोडलेलं असेल त्यावेळेला त्याला गौणत्व दर्शक उभयान्वयी अवयची वाक्य असं म्हणतात आणि गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय म्हणजे ह्या चार प्रकारामध्ये जेवढे उभयान्वयी अव्यय येतात तेवढे उभयान्वय अव्यय ज्या वाक्यांमध्ये वापरली जातात ती सर्व वाक्य मिश्र वाक्य असतात हा त्यातली ट्रिक लक्षात ठेवा म्हणजे कोणती उभयान्वयी अवयव वापरली की मिश्र वाक्य होतं हेही तुम्हाला समजेल लक्षात घ्या मित्रांनो परीक्षेला संयुक्त वाक्य कोणतं मिश्र वाक्य कोणतं त्यानंतर हे उपप्रकार आहेत हेही ऑप्शनला देऊन तुम्हाला वाक्य विचारलेली असतात त्याच्यामुळे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे तर त्यातला पहिला प्रकार बघूया स्वरूप बोधक बोधक <coughs> बोधक स्वरूप बोधक उभयान्वय हा गौणत्व दर्शक मधला काय आहे एक उपप्रकार आहे स्वरूप बोधक म्हणजे काय पहिलं जे वाक्य असतं त्या पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यामध्ये स्वरूपच्या ऐवजी स्पष्टीकरण असं म्हटलं तरी चालेल यातले महत्वाचे दोन शब्द कुठले आहेत स्वरूप किंवा स्वरूप किंवा स्पष्टीकरण स्पष्टीकरण हे दोन शब्द महत्वाचे आहेत पहिल्या वाक्याचे विषयी पहिल्या वाक्याचं स्वरूप किंवा स्पष्टीकरण अधिक स्पष्टीकरण पुढच्या वाक्या दिले वाक्यामध्ये दिलेलं असतं अशा वाक्यांना स्वरूप बोधक उभयान्वयी अवयाचे वाक्य असं म्हणतात पण ह्याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय असतात म्हणून म्हणून म्हणजे म्हणजे आणि की ही उभयान्वयी तीन उभयान्वयी अव्यय असतात आता मित्रांनो लक्षात घ्या ह्यातलं जे म्हणून आहे हे तिकडे म्हणजे प्रधानत्व सूचक ज्यांच्याने संयुक्त वाक्य तयार होतात त्याच्यामध्ये पण वापरलं जात त्यानंतर हे की आहे हे प्र हे परिणामबोधक परिणामबोधक मध्ये आणि शिवाय विकल्पबोधक जी प्रधानत्व सूचक वाक्य आहेत आणि ज्याच्याने संयुक्त वाक्य होतं अशा वाक्यांमध्ये वापरलं जातं म्हणजे की वापरणारी सर्वच वाक्य मिश्र वाक्य असतीलच असं नाही किंवा की, वा की जिथं वापरलेलं असेल ती सर्वच वाक्य संयुक्त असेल नाही तर त्याच्यासाठी आपल्याला कोणते वाक्य संयुक्त असू शकतात आणि कोणते वाक्य मिश्र असू शकतात की असणारी आणि म्हणून असणारी हे बघणं गरजेचं आहे जे मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे मात्र इथं इथं स्वरूप बोधक म्हणून असलेलं कोणतं वाक्य असू शकतं आणि की असणार कोणतं वाक्य असू शकतं जसं बघा शिवाजी म्हणून शिवाजी म्हणून म्हणून एक महान राजा महान राजा होऊन गेले शिवाजी म्हणून एक महान राजा होऊन गेले आता इथंच तुम्हाला ट्रिक कळेल काय लक्षात ठेवायचं एकतर इथं म्हणून हे उभे आहे पहिली गोष्ट आता म्हणून असणारे सर्वच वाक्य मिश्र असतील असं नाही मग हे वाक्य एकतर मिश्र असणार आहे आणि स्वरूपबोधक असणार आहे हे कसं ओळखायचं की ज्या वाक्यामध्ये फक्त एखाद्या व्यक्तीचं नाव आता इथं शिवाजी नुसतं जर शिवाजी हे नाव असतं तर आणि पुढे हे काही नसतं म्हणजे आता आपल्याला पुढे वाक्य अरेंज केलेलं आहे म्हणून कळते मात्र जर नुसता शिवाजी एवढा शब्द असता आणि नंतर म्हणून हे अव्यय असत तर तिथं छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला पहिल्यांदा डोक्यात आलं असतं दुसऱ्यांदा शिवाजी हे हल्ली सामान्य व्यक्तीचं हे नाव असू शकतं त्याच्यामुळं शिवाजी म्हणजे नक्की काय हे कुठं कळतंय आपल्याला पुढच्या वाक्यामध्ये कळतंय मग ट्रिकने लक्षात काय ठेवायचं ट्रिकने काय लक्षात ठेवायचं की फक्त एखादी वस्तू व्यक्ती ठिकाण यांचं फक्त नाव असेल आणि पुढे लगेचच म्हणून हे अव्य असेल तर अशा वाक्य स्वरूप बोधक असतात आणि अशी वाक्य मिश्र वाक्य असतात कशी असतात मिश्र वाक्य लक्षात काय ठेवायचं एखादी व्यक्तीचं नाव असेल एखाद्या वस्तूचं नाव असेल एखाद्या ठिकाणाचं नाव असेल फक्त नाव दिलेलं असेल पूर्ण वाक्य अरेंज केलेलं नसेल आणि पुढे म्हणून हे उभयान्वयी अव्यय असेल तर अशी वाक्य मिश्र वाक्य असतात आणि अशी वाक्य काय असतात स्वरूप बोधक असतात स्वरूप बोधक म्हणजे काय ते बघूया की जसं इथं नुसतं शिवाजी असं म्हटलं तर आपल्याला प्रश्न पडेल की छत्रपती शिवाजींविषयी सांगायचं आहे का की की एखाद्या सामान्य व्यक्ती ज्याचं नाव शिवाजी आहे त्याच्याविषयी सांगायचं आहे मग असा प्रश्न आपल्याला पडेल म्हणजे या शब्दाचा अर्थ आपल्याला लागत नाही का तर इथं काय दिलेलं आहे नुसतं शिवाजी दिलेलं आहे मात्र म्हणूनच्या पलीकडचं जर आपण वाक्य बघितलं एक महान राजा होऊन गेले मग आपल्याला हे वाक्य वाचलं तर या शब्दाचा अर्थ नक्की कळतोय किंवा या शब्दाचं स्वरूप नक्की कळतंय काय कळतंय कि इथं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच सांगायचं आहे अशा पद्धतीनं ज्या वेळेला एखाद्या शब्दाचं वस्तूचं ठिकाणाचं स्वरूप पुढच्या वाक्यामध्ये व्यक्त केलेलं असतं अशी जी स्वरूप किंवा स्पष्टीकरण दर्शवणारी वाक्य पुढचे असतात त्यांना स्वरूप बोधक वाक्य असं म्हणतात काही लक्षात जर समजा आलं नसेल तर लक्षात काय ठेवायचं एखादी वस्तू व्यक्ती ठिकाण आणि त्याच्या पुढे म्हणून असं अव्यय असेल तर ते वाक्य मिश्र असतं आणि ते वाक्य स्वरूप असतं दुसरं एक वाक्य बघूया महाबळेश्वर महाबळेश्वर हे ठिकाणाचं नाव आहे बरोबर आहे महाबळेश्वर म्हणून एक एक थंड हवेचे ठिकाण आहे थंड हवेचे ठिकाण ठिकाण आहे असं वाक्य आहे आता बघा महाबळेश्वर म्हणून एक थंड हवेचे ठिकाण आहे इथं महाबळेश्वर फक्त ठिकाणाचं नाव दिले नंतर काय आहे म्हणून हे उभयान्वयी यावे आहे आणि या वाक्याविषयीची अधिक माहिती कुठे सांगितले पुढे सांगितले एक थंड हवेचं ठिकाण आहे ठिक काय लक्षात ठेवायचं फक्त ठिकाणाचं नाव दिले पुढं म्हणून दिले म्हणजे हे वाक्य शंभर टक्के कसं आहे मिश्र वाक्य आहे आणि हे वाक्य कसं आहे स्वरूप बोधक वाक्य आहे आलं लक्षात आता आपण पुढचा प्रकार बघूया कारणबोधक कारणबोधक हे अतिशय सोपं आहे आतापर्यंत पोलीस असतील एक्झाम तत्म एक्झाम असतील एमपीसी असेल त्याच्यावर कारणबोधकचं एकतर परिणामबोधक वाक्यात रूपांतर करा दिलेल्या वाक्याचं असे येऊन गेले कारणबोधक वाक्य ओळखणं हे अतिशय सोपं आहे कारण कारणबोधक वाक्यामध्ये जी उभ्यान्वयी अवयव वापरली जातात ती इतर कोणत्याही प्रकारामध्ये वापरली जात नाहीत त्यामुळे आपल्याला हे कारणबोधकच आहे का नाही हे मिश्र आहे का नाही हे ओळखायला काही त्रास होत नाही आता बघा कारणबोधक म्हणजे काय कारण व्यक्त केलेल केलेल केलेले असते म्हणजे कशाच कृतीचे घटनेचे कृतीचे किंवा घटनेचे घटनेचे कारण व्यक्त केलेलं असतं अशी जी वाक्य असतात कारण व्यक्त एवढंच लिहिते कारण व्यक्त केलेलं असतं अशी जी वाक्य असतात ती कारणबोधकचे असतात मग ह्याच्यामध्ये कोणती उभयान्वयी अवय येतात ते बघूया जसं कारणबोधक मध्ये कारण हे पहिलं उभ्यानुयत जे बहुतांश वेळेला पोलीस सारख्या एक्झाम मध्ये हो हेच वापरलेलं असतं कारण त्यानंतर का डॅश की आता इथं की आहे परंतु असं सेपरेट नाहीये ह्या काला हे जोडलेलं आहे इथं मध्ये डॅश आहे म्हणजे का की <coughs> किंवा कारण की कारण की ही उभयान्वय ही तर पण याचा अर्थ हे की सेपरेट नाही ह्या कारणशी संबंधित हे की आहे त्यामुळे ते नुसतं की धरता येत नाही आपण मी आलो नाही कारण की असं म्हणतो की नाही का की असं म्हणतो ना त्याचा अर्थ तो तसा आहे का की म्हणजेच कारण की असा का अर्थ होतो आता लक्षात घ्या मित्रांनो ही उभयान्वयी अवय इतर कोणत्याही प्रकारामध्ये वापरली जात नाहीत त्यामुळं बिनधास्त लक्षात काय ठेवायचं ज्या वाक्यामध्ये कारण काकी किंवा कारण की असं वापरलेलं असतं ती सर्व वाक्य मिश्र वाक्य असतात आणि ती सर्व वाक्य कारणबोधक वाक्य असतात हे लक्षात ठेवा आता त्याचं उदाहरणार्थ एक वाक्य बघूया भारत सामना जिंकला भारत सामना जिंकला सामना जिंकला कारण कारण सचिनने सचिनने खूप धावा केल्या सचिनने खूप धावा केल्या असं वाक्य आहे आता इथं कारण हे उभ्यान्वय आहे मी काय सांगितलं कृतीचे किंवा घटनेचे कारण व्यक्त असते घटना काय घडली भारत सामना जिंकला ह्या भारत सामना जिंकल्याचे कारण काय ठरलं सचिनने खूप धावा केल्या म्हणजे या वाक्याविषयीचं कारण पुढच्या वाक्यामध्ये स्पष्ट केलेलं असतं अशी सर्व वाक्य कारणबोधकची असतात आणि अशी सर्व वाक्य मिश्र वाक्य असतात लक्षात घ्या जे मुलं एम पी एस सी वगैरे परीक्षा अटेम्प्ट करत आहेत किंवा थोडेसे हायर लेवलचे एक्झाम्स अटेम्प्ट करत आहेत त्यांच्यासाठी सांगते की कारणबोधक वाक्याचे परिणामबोधक वाक्यात रूपांतर करा असं किंवा कारणबोधकचं नाही सांगितलेलं असलं तर अशा टाईपचं वाक्य देतात ज्याच्यामध्ये कारण हे उभयान्वयव्य असतं कारण हे उभयान्वयव्य आहे याचा अर्थ ते वाक्य कारणबोधकच आहे मग अशा पद्धतीची वाक्य जे असतात त्याचं परिणामबोधक किंवा संयुक्त वाक्यात रूपांतर करा असं जर सांगितलेलं असेल आता कारण असेल तर वाक्य कसलं होतं मिश्र वाक्य होतं मग ह्याच जर संयुक्त वाक्यात रूपांतर करायचं असेल तर साधी आयडिया काय करायची की हे वाक्य इकडं घ्यायचं आणि हे वाक्य पलीकडे टाकायचं आणि मध्ये म्हणून हे उभ्यान्वयी अव्यय लिहायचं म्हणजे हे वाक्य असं होईल सचिनने सचिनने खूप धावा केल्या धावा केल्या म्हणून म्हणून भारत म्हणून भारत सामना जिंकला सामना जिंकला सचिनने खूप धावा केल्या म्हणून भारत सामना जिंकला आता इथे सचिनने खूप धावा केला परिणाम काय झाला भारत सामना जिंकला म्हणजे हे वाक्य परिणाम बोधक होईल आणि शिवाय हे वाक्य काय होईल संयुक्त वाक्य होईल जर परीक्षेला कारणबोधक कारण असं कारण वाक्यामध्ये असेल आणि जर आपल्याला संयुक्त किंवा परिणामबोधक वाक्यामध्ये रूपांतर करा असं आलेलं असेल तर कारणच्या पलीकडचं वाक्य पहिल्यांदा घ्यायचं पहिलं वाक्य दुसरं टाकायचं आणि मध्ये काय लिहायचं म्हणून हे उभ्या व लिहायचं ही साधी सोपी ट्रिक आहे वाक्य रूपांतर करण्याची आलं लक्षात आता पुढचा प्रकार बघूया <coughs> उद्देशबोधक पुढचा प्रकार काय आहे उद्देशबोधक आता ह्याच्या पण खूप मोठ्या व्याख्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत उभयांवयी अवयांनी जोडणाऱ्या दोन वाक्यांपैकी एका वाक्यामध्ये उद्देश किंवा हेतू स्पष्ट केलेला असतो अशा वाक्यांना उद्देश बोधक अवयांची वाक्य असं म्हणतात अशा मोठ्या व्याख्या दिलेल्या आहेत आपल्याला तेवढी मोठ्या व्याख्या पाठ करत बसायच्या नाहीत तर आपण काय करायचं उद्देश बोधक वाक्य म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात काय दोन शब्द ठेवायचे उद्देश किंवा हेतू स्पष्ट केलेला असतो स्पष्ट केलेला असतो अशी जी वाक्य असतात ती वाक्य काय असतात उद्देशबोधक वाक्य असतात आणि अशी वाक्य मिश्र वाक्य असतात आता बघा उद्देशबोधक वाक्यामध्ये म्हणून म्हणून सबब सबब यास्तव यास्तव याकरिता याकरिता यामुळे यामुळे त्यामुळे त्यामुळे इत्यादी उभ्यान्वयी अव्यय वापरलेली असतात म्हणजे इथं उद्देश स्पष्ट करणारे अर्थात ही जर उभ्यावयी अव्यय बघितलीत आणि या आधीचा भाग दोन जर तुम्ही बघितलात तर हीच उभयान्वयी अव्यय परिणामबोधक मध्ये होत येतात आणि परिणामबोधक मध्ये हीच उभयान्वयी अवय टाकली तर ती वाक्य संयुक्त वाक्य होतात मात्र उद्देशबोधक मध्ये हीच वाक्य टाकली हीच उभयान्वयी अव्यय टाकली तर ती वाक्य मिश्र वाक्य होतात मग आपण ही वाक्य कोणती अशी वाक्य असतील की ही उभयान्वयी अवय वापरली असता वाक्य उद्देशबोधक होतील आणि ती वाक्य मिश्र वाक्य होती तर उदाहरणार्थ म्हणून आपण वाक्य बघूया जस बघा पोलीस होता यावे पोलीस होता यावे होता यावे म्हणून म्हणून तो अकॅडमीत आला अकॅडमीत आला असं वाक्य आहे आता लक्षात घ्या मित्रांनो जर म्हणून आहे इथं म्हणून उभ्याव्य आहे आता इथं लक्षात ट्रिक काय ठेवायची की जर हे पहिलं वाक्य आहे या पहिल्या वाक्यातील म्हणूनच्या आधीच हे जे शेवटचं अक्षर आहे ते वा वी, वे म्हणूनच्या आधीच वाक्यातलं शेवटचं अक्षर वा वि वे यापैकी असेल तर वाक्य शंभर टक्के उद्देशबोधक वाक्य असतं आणि असं वाक्य मिश्र वाक्य असतं हे म्हणजे म्हणून जर कुठलंही वाक्य आलं आणि तुमच्या मनामध्ये गोंधळ असेल की म्हणूनच वाक्य संयुक्त आहे का मिश्र आहे कारण म्हणून असणारी सर्वच वाक्य मिश्र असतात आणि सर्वच वाक्य संयुक्त असतात असं अजिबातच नसतं त्यामुळं आपल्याला फरक ओळखायचा असेल तर लक्षात काय ठेवायचं म्हणूनच्या आधी जर वा वे असं जर अक्षर असेल आधी तर ते वाक्य शंभर टक्के उद्देशबोधक वाक्य असतं आणि ते वाक्य संयुक्त वाक्य सॉरी ते वाक्य मिश्र वाक्य असतं कसलं वाक्य असतं मिश्र वाक्य असतं आता लक्षात काय ठेवायचं की बघा उद्देशबोधक वाक्य म्हणजे काय की ह्याचा उद्देश, का है? उद्देश काय आहे पोलीस होता येणे किंवा पोलीस व्हावे हा त्याचा उद्देश आहे आणि म्हणून तो का कशामध्ये आलाय उद्देश पूर्ण करण्यासाठी अकॅडमी मध्ये आलेला आहे म्हणजे ज्या वाक्यावरून उद्देश किंवा हेतू स्पष्ट केलेला असतो अशा वाक्यांना उद्देशबोधक वाक्य असं म्हणतात आणि ओळखायचं कसं उद्देशबोधक तर म्हणून वावी वे असतं अशी वाक्य उद्देशबोधक किंवा मिश्र वाक्य असतात चल आता आपण पुढचा प्रकार बघूया आणि शेवटचा संकेत बोधक वाक्य संकेतबोधक वाक्य लक्षात कसं ठेवायचं संकेत बोधक ह्याच्यामध्ये संकेत, संकेत संकेत किंवा अट दर्शवलेली असते काय दर्शवलेली असते संकेत किंवा अट दर्शवलेली असते अशी वाक्य संकेतबोधक वाक्य असतात संकेतबोधक वाक्य ओळखणं अतिशय सोपं आहे की संकेतबोधक वाक्यामध्ये संकेत वाक्या जर तर जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा अशी अव्यय असतात आणि अशी वाक्य कशी असतात संकेतबोधक शिवाय की हे उभयान्वयी अव्यय संकेत बोधक मध्ये असत आता बघा इथं पण की असतं आणि इथं पण की असत जर वाक्याचा अर्थ जर तर असा होत असेल आणि वाक्यामध्ये की वापरलेलं असेल तर अशी वाक्य कशी असतात संकेत बोधक असतात संकेत बोधक वाक्य ही संकेत किंवा अट दर्शवलेली असतात जस जर आमंत्रण आले जर आमंत्रण आले आले तर मी येईन येईन असं वाक्य आहे आता इथं बघा वाक्यामध्ये जर आणि तर दिलेलं कि आहे किंवा हेच वाक्य असं होऊ शकतो जेव्हा आमंत्रण येईल तेव्हा मी येईन अशा पद्धतीची वाक्य असतात अर्थात ज्या वाक्यामध्ये जर तर असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं अशी सर्व वाक्य संकेतबोधक असतात आणि अशी सर्व वाक्य मिश्र वाक्य असतात आता की असणारा प्रश्न आहे तर की इथं पण वापरले तर ते वाक्य कसं होतं स्वरूपबोधक इथं पण की आहे तर मात्र वाक्य कसं होईल संकेतबोधक लक्षात घ्या मित्रांनो त्या वाक्याचा अर्थ जर जर तर असा व्यक्त होत असेल हेच वाक्य बघूया आमंत्रण आले की मी येईन असं म्हटलंय म्हणजेच काय जर आमंत्रण आले तर मी येईन म्हणजे या वाक्याचा अर्थ जर, हो जर तर असा होतोय हे आधीच आपण बघितलेलं त्याचा अर्थ जर तर असा व्यक्त होत असेल तर ते वाक्य मिश्र वाक्य होईल आणि ते वाक्य संकेत बोधक होईल आलं लक्षात तर अशा पद्धतीने आपण उभयान्वयी अवयापैकी उभयान्वयी अवयचा मुख्य प्रकारांपैकीचा दुसरा जो भाग आहे तो आपण किंवा दुसरा प्रकार जो आहे तो बघितला कुठला गौणत्व दर्शक गौणत्व दर्शकचे चार उपप्रकार बघितले पहिला कुठला आहे स्वरूप बोधक त्यानंतर आहे कारण बोधक त्यानंतर आहे उद्देश बोधक आणि त्यानंतर आहे संकेत बोधक हे चार प्रकार आपण बघितले आणि या चार प्रकारांची इथं मी उभयान्वयी अव्यय लिहिलेली आहेत ज्यांना ह्याचे शॉर्ट नोट्स काढायचे आहेत त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढा आणि नोट्स मेंटेन करा याविषयी तुम्हाला आणि काही प्रॉब्लेम्स असतील आणि शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन या ह्याच्या पलीकडे जाऊन आपण एक लक्षात काय ठेवायचं आहे ही वाक्य किंवा हे जे प्रकार आहेत हे तुम्हाला कळालेत की नाही कळालेत हे करण्यासाठी मी एक तुम्हाला वाक्य देते आणि ते वाक्य संयुक्त असेल की मिश्र असेल आणि जर मिश्र असेल तर या प्रकारापैकी कोणत्या प्रकारात जाते हे मला सांगायचं आहे तर वाक्य असं आहे संभाजी म्हणून संभाजी म्हणून म्हणून शिवाजीस शिवाजी एक पुत्र होते। पुत्र होते आता लक्षात घ्या याच्यामध्ये म्हणून हे अव्यय वापरले या वाक्यामध्ये आणि म्हणून हे स्वरूपबोधक मध्ये पण आहे त्यानंतर म्हणून हे उद्देशबोधक मध्ये पण आहे मग मी तुम्हाला शिकवताना ट्रिक्स सांगितलेले आहेत जर तुम्हाला कळ असेल तर कमेंट बॉक्समध्ये हे वाक्य संयुक्त आहे की मिश्र आहे जर वाक्य मिश्र असेल तर यापैकी कोणत्या प्रकारामध्ये ते वाक्य जातं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद